मित्रांनो, आता मी जस्ट क्लासवरून आलो, फ्रेश झालो आणि आज पप्पा घरी असल्यामुळे पप्पांनी आज नाश्त्याला मस्त इडली, वडा, सांबार आणि चटणी खूपच दिली आहे. तर आता आपण मस्त नाश्ता करूया पहिले आणि तुम्ही पण या नाश्ता करायला, मग मी तुमच्याशी बोलतो. चला. A few moments later. वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिलीकर क्रिश मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर नाश्ता केल्यानंतर मी थोडा वेळ झोपलेलो कारण की आज आपल्या कॉलेजला सुट्टी दिलेली, 11वीवाल्यांचं काहीतरी फंक्शन होतं तर आम्हाला सुट्टी दिली. तर बोललो थोडी झोप पण काढूया आणि सकाळी तर आपण लवकर उठतोच. बात तर सही तर झोपून तर झालंय आपलं आणि आता मी उठलोय अभ्यास करण्यासाठी. तर अभ्यास तर आता आपल्या डेली रुटीन मध्ये फिक्स झालाच आहे. आणि हा मित्रांनो, तुम्ही मागच्या जेवढे पण मी नवरात्रीचे व्लॉग बनवले त्याच्यात तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून थँक्यू. खरंच म्हणजे आपला एक व्लॉग तर 7.9K गेला आपल्या चॅनलवर, हायएस्ट व्लॉग येतो. आणि आता आपण थोडा वेळ अभ्यास करायला बसणार आहे आणि मग अभ्यास करून झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. आता अभ्यासावरून थोडा ब्रेक घेतलाय आणि आज संध्याकाळच्या चहा सोबत आपल्याकडे आहे हाईड अँड सिकचं बिस्किट, माझं फेवरेट बिस्किट आहे. तर आधी चहा पिऊया, मग परत थोडा वेळ बसायचं आहे अभ्यासाला. बघूया आज पप्पांनी कसा चहा बनवलाय. ॲज ऑलवेज एक नंबर. कालपासून आहे ना पाऊस पडतोय, बघा पूर्ण ओलोलं झालंय खाली पण. आणि इकडे पप्पा पप्पांचं एकच असतं. तर चला मित्रांनो, आता माझा अभ्यास करून झालाय. तर 1.5 तास मी अभ्यासाला बसलेलो आणि जेव्हा तुम्ही कुठलं काम करायला घेता आणि ते कम्प्लीट करताना तर तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यात येतो. आणि खरंच म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसताना तर तेव्हा पूर्ण अभ्यास करूनच उठा, म्हणजे तुम्हाला पण एक हे राहील की हा आज दिवसाभरात मी एवढा एवढा अभ्यास केला. नाहीतर कधी कधी काय होतं, आपण मध्ये अभ्यास करताना मध्येच फोन घेतो आणि डिस्ट्रॅक्ट होतो आणि मग पूर्ण अभ्यासाची वाट लागते. बडी अच्छी बात कही लागते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, जेव्हा पण तुम्ही अभ्यास करत असाल तर फोन कुठेतरी बाहेर ठेवा, नाही तर कुठेतरी अशा जागी ठेवा जिथे तुम्हाला दिसणार नाही. तर डायरेक्ट नोटिफिकेशन वाजली की आपण लगेच डिस्ट्रॅक्ट होतो की कोणाचा मेसेज आला असेल, कोण खाली खेळायला बोलवत असेल काय असं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की फोन जेव्हा पण तुम्ही अभ्यास कराल लांबच ठेवा. आणि आता अभ्यास तर आपला झालाच आहे आणि आता मम्मीने आपल्याला एक काम दिलं, इथे हे सगळे अंडी उकडलेली आहेत तर हे सगळे जे साल काढायचे, तर पहिले आपण सगळी साल काढून घेऊया अंडीची. चला. आपली सगळी मस्त अंडी सोलून झाली आहेत. आता मम्मी याचा काहीतरी बनवणार आहे आणि ते कचरा आणि ते अंडी एकदम परफेक्ट आपण काम केलंय. आणि जरी थोडं इथे सांडलं असेल तर मम्मीच्या थोड्या शिव्या ऐकाव्या लागणार आहेत, पण नाही सांडलं एवढं पण. तर चला मित्रांनो, आता 9:30 झालेत आणि आता आपलं जेवण रेडी आहे. आणि जसं तुम्ही बघितलं की मी अंडं सोलत होतो तर आपल्याकडे आज अंडच आहे. तर हे आपलं अंड मसाला आहे आणि चपाती. तर मम्मी हे म्हणजे काय काय बॉईल एग आहे, अंड्यामध्ये फ्राय केलं, बस बॉईल एगचं उकडून फ्राय केलं, अंड उकडून त्याचं कांदा आणि टमाटो मध्ये ते फ्राय केलं, मसाल्यावरती ते नुसतं असं जसं मम्मी बोलली तसं तिने बनवलंय. तर ह्याची रेसिपी ड्राय एग, जर ह्याची रेसिपी पण तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा, बरोबर ना. तर आता मम्मी तर बोलली आहे तर चला आधी आपण पण जेवून घेऊया आणि मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. चला मित्रांनो, तर आता जेवून तर झालंय आणि आज पप्पा खाली गेलेले तर येताना आणलंय ओरिओचं आईस्क्रीम. आणि मित्रांनो, जेवल्यानंतर असं काहीतरी गोड असेल ना, आईस्क्रीम बोला, पेढा बोला, नाही तर बाकी पण काय गोड गोष्टी, तर वेगळीच मजा येते. तर आता हे ओरिओचं आईस्क्रीम ह्याला आपण काढून घेऊया. मेन म्हणजे मला हे असेल ना डब्बा असा, तोच आवडतो, नाही तर कोर्नेटो कसा म्हणजे लगेच संपता आणि मन आहे, पण हे थोडं घेऊन खाऊन परत ठेवू शकतो, मग दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकतो. सो कधी पण मी रेफर करतो की आपण असा पॅकच घेतला पाहिजे आईस्क्रीमचा, तर ते खूप मेल्ट होते. तर पहिले आपण काढून घेऊयाला वाटी. चला, आईस्क्रीम तर आता मी मस्त वाटीत काढून घेतलंय, हे ओरिओ बिस्किटचंच आईस्क्रीम आहे. तर चला आता आईस्क्रीम खाऊन घेऊया.
मित्रांनो, आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली. आता 11 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय झोपायला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम शॉर्ट होता खूपच, पण ठीक आहे. अजून पुढचा जो व्हिडिओ असेल तो मी नक्की मोठा बनवीनच. तर हा व्हिडिओ जरी तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल ना मित्रांनो, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूयाच एक नवीन अशा पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर चला, गुड नाईट, बाय.